बारावी तालुका पश्चिम भागाचे उगवते युवा नेतृत्व, गोर गरीब व बहुजनांचे आधारस्तंभ, आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचे कट्टर समर्थक, माननीय श्री दीपक दाजी जाधव, तालुका अध्यक्ष भटक्या विमुक्त जाती भाजप यांना 30व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आटपाडी तालुका भाजप आणि समस्त ग्रामस्थ खरसुंदी। अखेर सांगलीत बिबट्या 15 तासांनी केला जेरबंद, सकाळी 6 पासूनचा थरार संपला। अखेर सांगली येथे आलेल्या बिबट्याला पकडण्यात यश आले आहे। सकाळी 6 ला सांगली शहरात बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ माजली होती। दरम्यान बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला करत त्याला ठार केले होते। वन विभाग, पोलीस दल, अग्निशमन दल अशा संपूर्ण यंत्रणा बिबट्याला पकडण्यासाठी झटत होती। दुपारी 1:30 बिबट्या पटेल चौकातील स्टोर रूममध्ये लपला असल्याच्या निदर्शनास आल्यावर वन विभागाने पिंजरा लावला होता। सदरची स्टोर रूम अडगळीची असल्याने तसेच आवारात बघ्यांची प्रचंड गर्दी असल्याने बिबट्या बाहेर येत नव्हता। अखेर थोड्या वेळापूर्वी बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे। सदर बिबट्या कोल्हापूर वन विभागाकडे सोडणार असल्याचे सांगण्यात आले आहे। सकाळी 6 वाजल्यापासून सुरू असलेला थरार सुमारे 15 तासांनी संपला आहे। संध्याकाळी 1 तास साधारण 6 वाजल्यापासून जसा अंधार पडायला सुरू झाला तसं आम्ही रेस्क्यूचं काम वाढवलं गेलो। एकूण त्याला आम्ही 7 डॉट मारले वेगवेगळ्या प्रकारे, पण तो बिबट्या एवढा चानसा होता की डॉट लागला की ते तोंडात काढून टाकत होता। त्याच्यामुळे त्याला आम्ही अगदी वरून चांगली निगराणी ठेवली। तसेच वरून एक जो डॉट त्याला बसला गेला तो वर्मी लागला गेला, त्यातच तो बेशुद्ध झाला। त्यानंतर आम्ही त्याला बरोबर अगदी 5-10 मिनिटात लगेच कॅच करून पिंजऱ्यामध्ये आणून ठेवलेलं आहे। आणि तसा रेस्क्यू म्हणजे फोर जवळजवळ 15-16 तास चाललेला होता। सर्व नागरिक आणि सांगली नगर परिषदेचे महापौर सदस्य व इतर काही पदाधिकार माननीय आमदार साहेब आज या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहेत। तसेच सांगली नागरिकांनी आज चांगल्या प्रकारे महापौर वगैरे चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आहे, त्याबद्दल वन विभागात त्यांचे सतत आभार आहे। आता सध्या त्याला ओपन स्वरूप त्यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली येथील मुख्यालयात नेलेलं आहे, कुपवाड येथे। त्याच्यानंतर प्राथमिक उपचार करून सुस्थितीत वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली त्याला योग्य ठिकाणी नैसर्गिक आश्वासन सोडला जाईल। त्याच्या मी युवराज पाटील, वन क्षेत्रपाल, फिरते पथक, सांगली। सकाळी 6-6:30 दरम्यान बिबट्याचं दर्शन नागरिकांना इथं झालं आणि ते कळल्या आमचे फायरचे सर्व स्टाफ इथं हजर झाला, अग्निशामक दलाचा, आणि आम्ही त्याचं रेस्क्यू ऑपरेशन चालू केलं की नक्की तो कुठं गेला असेल, काय केलं असेल, तर त्या पद्धतीनं आम्ही हालचाल चालू केल्या महापालिकेनं। लगेच पोलिसांना, वन फॉरेस्टला, त्याचबरोबर जे प्राणी मित्र आहेत, पक्षी मित्र आहेत आणि जे एन जी ओ आहेत, ह्या सगळ्यांच्या मदतीनं आम्ही 1:30 दरम्यान त्याचा शोध लागला की तो एका ठिकाणी खोलीत आहे। तर त्या पद्धतीनं वन विभागानं त्याचा तो सर्व ताबा घेऊन आणि फॉरेस्टच्या डिपार्टमेंटच्या बरोबर आमचे महापालिकेचे सर्व फायरचे अधिकारी आणि पोलिसांच्या सहाय्यानं आज त्यांनी कमीत कमी नाही म्हटलं तरी 5-6 शॉट मारल्यावर त्याला तो बेशुद्ध झाला। आणि आज जे आहे की आपल्याला दिसते की आज त्याला इथनं आपण बाहेर काढलेला आहे आणि कुठलीही जीवितहानी न होता आज हे पूर्णपणे ऑपरेशन सक्सेस झालेलं आहे। त्यात बिबट्या हा बेशुद्ध जरी असला तरी त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट करून त्याला पुढच्या कोल्हापूरला सोडायचं असं त्यांचं नियोजन आहे अधिकाऱ्यांचं। या सर्व याच्यामध्ये सर्व सांगलीकर जनतेचं, त्याचबरोबर महापालिकेच्या आमच्या जे अग्निशामक दलाची टीम आहे, आमची स्ट्रीटलाईटची टीम आहे, त्याचबरोबर पोलीस दल आणि फॉरेस्टचं मी आभार मानतो। त्याचबरोबर इथं आम्हाला सर्व सहकार्य केल्याबद्दल जे पक्षी मित्र आहेत, पाणी मित्र आहेत आणि जे काही रेस्क्यू टीमची जे एन जी ओ आहेत, त्या सर्वांचं मी महापौर म्हणून मी आभार मानतो। आणि आम्हाला खरोखर एक वन्यजीव वाचवल्याचं एक जे समाधान आहे हे फार मोठं आहे आणि ते आज मला आम्हाला मिळालं आणि एक मोठी यशस्वी आम्ही आज ह्या ह्याच्यातनं आम्ही बाहेर पडलोय आणि त्या वन्यजीवाला बिबट्याला आम्ही वाचू शकलो। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती,
आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.